नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या डेली तसेच पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो पाहूया काय कंडिशन झाल्या। पूर्ण दिवसाचा जर विचार करायला गेलं तर काल आपण बोललो होतो की 20,000 वरती मार्केटमध्ये आणखीन रॅली येईल, परंतु गॅप डाऊन झालं। साहजिक आहे, याच्या मागं छोटं मोठं कारण रिलायन्स बरोबरच आयटी सेक्टर पण होतं, ज्याच्यामुळे इन्फोसिस किंवा आयटी सेक्टर्समध्ये जोरदार सेलिंग आलं आणि या सेलिंगमुळे मोस्टली आज निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर होतं। याची उलटी अवस्था होती बँक निफ्टीकडे। बँक निफ्टी आज खूप दिवसामधून निफ्टीच्या अपोजिट जाऊन जोरदार पुलीस दिसत होती। मग पाहूया निफ्टी बँक निफ्टीचं जे काही डायव्हर्जन्स आहे ते मार्केटच्या तेजीला लगाम लावेल का पुन्हा मार्केट पळवेल। सगळा व्हिडिओ पहा, कारण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे। आणि हो, महत्त्वाची गोष्ट, मागच्या वीकमध्ये तुम्ही आम्हाला अंडर व्हॅल्यूड स्टॉक द्या असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं। कमेंट करा, तुम्ही खूप कमेंट केल्या। उद्या संध्याकाळी 6 चांगला व्हिडिओ घेऊन येतो आम्ही तुमच्यासाठी, अंडर व्हॅल्यू सेक्टर्स आणि स्टॉक्स आणि तुम्हाला काय फोकस करायचे। तर पहिल्यांदा आजचा व्हिडिओ पूर्ण करू। याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये बघा 19,745 आजचं क्लोजिंग आहे आणि एक इन्व्हर्टेड हॅमर जवळपास याच्यामध्ये तयार झालेला आहे। ओके, इन्व्हर्टेड हॅमर सांगतोय की थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, मग आता ते कधी येईल कुठे येईल लक्षात ठेवायच्या मध्ये। तर 19,745 आजचं क्लोजिंग आहे, 19,740 खाली ऍक्टिव्ह होईल नॉर्मली सेलिंग प्रेशर, 19,600 खाली निफ्टी, 19,200 पर्यंत पुढच्या वीकमध्ये येऊ शकतो। मागच्या वीकमध्ये आपण बोललो होतो की 400 आपल्याला रॅली मिळेल अप साईडला, जर मिळेल जवळ 19,600 आसपास होता। मागचा व्हिडिओ पण पहा, आजचा व्हिडिओ थोडा मी मोठा बनवेल सगळा पहा, कारण तुम्हाला सोमवारी आणि पुढच्या वीकमध्ये ट्रेड घ्यायचा 1001% फायदा होतो। ओके, तर मागच्या वीकमध्ये आपला अंदाज होता की बुलिश राहील, मार्केट बुलिश होतं, परंतु आज निफ्टीने सगळे फासे पलटवलेत, 250 खाली आहे। याचा अर्थ तो दाखवतोय पुढच्या वीकमध्ये करेक्शन राहील, तर थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे। मग आता सोमवारी काय करायचं पाहूया। सोमवारच्या कंडिशन्सला दोन लेवल याच्यामध्ये देतोय मी। कालच्या तेजीनंतर आजचा गॅपडाऊन आणि रेंगाळणे असं सांगतोय। 19,700 खाली सेलर्स ऍक्टिव्ह होतील, तिथे आपण पुट साईडला फोकस केलेलं उत्तम राहू शकतं आणि 19,840 वरती मार्केटमध्ये पुन्हा एक अप साईडला रॅली येईल की जी तुम्हाला पुन्हा 20,000 आसपास घेऊन जाऊ शकते। दोन्ही साईड से दोन्ही साईडवर आपण चर्चा करतोय। 19,700 थोडा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्याच्याखाली जोरदार सेलिंग पुन्हा निफ्टीमध्ये मिळेल, पुटवाल्यांसाठी तिथे संधी उपलब्ध होतील। आता येतोय फिन निफ्टीच्या आधी बँक निफ्टीकडे, आधी बघूया बँक निफ्टीला। आपण बँक निफ्टीचे जर पाहायला गेलं आपण तर बुलिश इंगलफिंग बनलेलं आहे, आणि याचा अर्थ काय तर बँक निफ्टीने आता एक नवीन भरारी घेतलंय अशी कंडिशन इथे दिसतेय। पुढच्या वीकसाठी आता जर पाहायला गेलं 46,075 म्हणजे 46,100 धरून चला राऊंड फिगर च्या आसपास आजचं क्लोजिंग आहे। पुढच्या वीकमध्ये 46,100 वरती तो सर्वसाधारणपणे 46,600 ते 47,000 पर्यंत मजल मारू शकतो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, सेलिंग प्रेशर कुठे क्रिएट होणार आहे, तर महत्वाची गोष्ट 45,800 खालीच याच्यामध्ये सेलिंग प्रेशर येईल, तिथे आपण सेलिंगचा विचार करायचा आहे। तुर्तसा तरी आपण बँक निफ्टीमध्ये बुलिश राहूया। मग पाहूया सोमवारी काय करायचंय, तर याच्यासाठी मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल हा रेंज बाउंड झोन खूप महत्वाचा आहे। याच्यामध्ये जर मी ऑब्झर्व केलं तर बघा, इथे मी लाईन काढलेली आहे 46,280 अर्थात 46,300 46,300 वरती तुम्हाला पुन्हा बुलिश व्हायचंय, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, खालची जी सपोर्ट लाईन आहे 45,940, नोट डाऊन करायच्या सगळ्या गोष्टी, 45,940 खाली सेलिंग प्रेशर बँक निफ्टीमध्ये वाढेल की जो याच्यामध्ये जोरदार खालच्या साईडला पुन्हा रॅली घेऊन येऊ शकतो आणि तुम्हाला खाली नॉर्मली 300-400 देईल। ओके, ह्या रेंजमध्ये थोडं सावध ट्रेड करा, मी म्हणणार नाही करूच नका, छोटे मोठे टार्गेट येतात परंतु तुम्ही त्यासाठी कॅपेबल पाहिजे। शेवटी आपलं नॉलेज आणि आपल्याकडे असलेली सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, आणि हे जर नसेल जमत तर शिकणं गरजेचं आहे, नाहीतर विनाकारण पैसे घेऊन यायचे आणि ते परत घालवायचे, काय अर्थ नाही ना मार्केटमध्ये, त्यासाठी सांगतोय। आता फिन निफ्टीकडे जाऊया। फिन निफ्टीच्या जर कंडिशन्स आपण पाहायला गेलो तर पूर्णपणे बुलिश आहे, अर्थात फायनान्स सेक्टर आज बुलिश होतं, त्यामुळे बँक निफ्टी आणि फिन निफ्टी बुलिश होत्या। पुढच्या वीकमध्ये पण हे बुलिश दिसतायत, 20,800 जाण्याची जी कॅपॅसिटी आहे पुढच्या वीकमध्ये। ओके, तर याच्यानंतर आता सोमवारी काय करायचं, सोमवारचे जर आपण लेवल्स पाहायला गेलो 20,500 अर्थात 20,480 एक थोडं 20 खाली येऊया, 20,480 खाली आपल्याला पुन्हा सेलिंग ऍक्टिव्ह होईल, तिथे स्पूटवाले ऍक्टिव्ह होतील। ओके, याच्यानंतर महत्वाची गोष्ट, जो रेजिस्टन्स पॉईंट आहे 20,650 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, याच्यावरती पुन्हा अपसाईड किंवा कॉल साईड ऍक्टिव्ह होईल,
तिथे तुम्ही पुन्हा लॉन्गचा विचार करू शकता. लक्षात ठेवा कुठे काय एंट्री करायची तुम्हाला ते मी दाखवून देतोय, आणि कुठे ट्रेड नाही घ्यायचं ते पण दाखवून देतोय. लक्षात ठेवा कारण ट्रॅप नाही व्हायचं. आलेलं आपल्याला करायचं काय, पैसे स्टोअर करायचे, आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करायचे, त्यासाठी ह्या लेवल्स आहेत. आणि तुम्ही जर त्या तंतोतंत फॉलो केल्या 100% तुम्हाला खूप चांगला रिझल्ट याच्यामधून मिळेल. ओके, तर समजलं मित्रांनो कशा प्रकारे करायचे. आणि हे सगळं तुम्हाला शिकायचं असेल, बऱ्याच लोकांना मला भेटायचं असतं, ऑफिसला येणं होत नाही किंवा त्यांना अपॉइंटमेंट देत नाही मी सगळ्यांना, तर तुम्हाला एक आणखीन चांगला ऑप्शन आहे. 13 ऑगस्ट रोजी आम्ही स्वारगेट पुणे इथे आमचा एक सेमिनार ठेवतोय, संध्याकाळी 5 ते 8. इथे आम्ही मनी ब्लूप्रिंट आपल्या ट्रेडर लोकांसाठी आणि आपल्या इन्व्हेस्टरसाठी काय केलं पाहिजे, काय ट्रिक्स आहेत, काय टेक्निक्स आहेत, मग फ्युचर ऑप्शन, इन्व्हेस्टमेंट, असं सगळं आम्ही त्याच्यामध्ये मिक्स केलंय. 3 तासामध्ये मी खूप सारा ज्यादा ज्यादा कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच तुमची सीट बुक करा, खाली लिंक दिलेली आहे, रजिस्ट्रेशन करा. फक्त 150 जागा आहेत, जास्त लोकांना तिथे मी घेऊ नाही शकत, लक्षात ठेवा. तर तुम्ही जास्तीत जास्त येणार असाल तर बुक करा आणि मित्रांना पण घेऊन या. आता काही 4 स्टॉक्सचा अभ्यास करूया. हे अभ्यास तुम्हाला सोमवारी चांगले स्टॉक्स ट्रेडिंगला फायदेशीर देऊ शकतात, तुमचं अनालिसिस तुम्हाला इथे वापरायचं आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये इंजिनियर्स इंडिया लिमिटेड हा स्टॉक आपणाला असं सांगतोय की 135 रुपयाला आज भाव बंद झालाय. 136.50 इंजिनियर्स इंडियावर लक्ष ठेवा. 2 नंबरचा स्टॉक असेल आपल्यासाठी PVR आयनॉक्स लिमिटेड. PVR मध्ये 1503 आजचं क्लोजिंग आहे. 1515 वरती PVR आयनॉक्स वर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार बुल्स ऍक्टिव्ह होतील. 3 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड. मेट्रोपोलिस मध्ये आम्हाला असं वाटतं 1340 आज बंद आहे. खूप दिवसातून छान सपोर्ट ब्रेक केलेला आहे. 1338 खाली पुन्हा एकदा याच्यामध्ये धुमधडाका होईल. 4 नंबरचा स्टॉक असेल याच्यासाठी महत्वाचा महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. हा पण थोडा आम्हाला काहीतरी वेगळं दाखवतोय. 1523 बंद आहे. 1520 खाली महिंद्रा अँड महिंद्रामध्ये पण काहीतरी गडबड होईल, सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. 4 स्टॉक्सला घ्या, त्यांच्या लेवल दिलेल्या ड्रॉ करा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला असे स्टॉक्स आमच्याकडून पाहिजे असतील ट्रेड इन्व्हेस्टमेंट लेवलसाठी स्टडीसाठी, तर आजच दिलेल्या लिंकमध्ये जावा, तुमचं डिमॅट ओपन करा आणि आमच्याबरोबर जॉईन करून आजपासून कामाला सुरुवात करू शकता. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आणि टेलिग्राम चॅनल तुमच्या सपोर्टसाठी आहे, तो पण जॉईन करा, कारण तिथे तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आणखीन फ्रीमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह, तसेच उद्याच्या महत्त्वाच्या स्पेशल व्हिडिओसह संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.